अद्याप सरदूर पेरणी ही योग्य पाऊस झालेला नाही, त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी लांबणीवर पडली. मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी लागवड केलेले कपाशीचे पीक हे वाढीच्या अवस्थेत आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडला नाही आणि मान्सून लांबलाय, ज्यामुळे दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणारी भातशेतीची कामे यावर्षी 14 जूनपासून सुरू झाली. बुधवारपासून भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात 90 ते 92 हजार शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ई KYC केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळू शकणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून आता देण्यात. पावसाळा लांबवल्यामुळे आधीच उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने पिकांची स्थिती ही बिघड होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात ही समस्या कायम. सटाणा बाजार समितीत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कांद्याला प्रतवारी व गुणवत्ता असतानाही 630 रुपये दर मिळाल्याने लिलावात बोली लागत नसल्याची वस्तुस्थिती शेतकऱ्यांनी मांडली. याला जबाबदार कोण असा संतापही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सध्या सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत, पण विभागाच्या सहसंचालकांनी गुरुवारी यासंदर्भातली आदेश काढला. त्यानुसार सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात. सध्या बाजारातील पपई आवक कमी झाली आहे, पण दुसरीकडे देशभरात उन्हाचा चटका हा कायम आहे, त्यामुळे पपईचे भाव सुधारले आहेत. सध्या पपईला प्रति क्विंटल सरासरी 1400 ते 1700 रुपयांचा भाव मिळत आहे. पपईचे ही भावपातळी आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावल्याचा काहीसा परिणाम हा बाजारावर दिसून आला. तरीही अनेक बाजारांमध्ये गव्हाचे भाव कालही सरासरी 2100 ते 2300 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारातील गहू आवक कमी झाली. सोयाबीनची भावपातळी कालही कायम होती. सोयाबीनला काल सरासरी प्रति क्विंटल 4600 ते 5000 रुपयांचा भाव मिळाला. जून महिन्यात बाजारातील सोयाबीन आवक मेच्या तुलनेत वाढली. कापूस वायद्यांमध्ये काल नरमाई पाहायला मिळाली. देशातील कापूस वायदे काल दुपारपर्यंत खंडी मागे 57340 रुपयांवर आले. काल बाजारातील कापूस आवक 50,000 गाठींच्या दरम्यान होती, तर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 7000 ते 7400 रुपये इतका भाव मिळाला. नाफेडची खरेदी वाढल्यानंतर हरभरा भाव वाढणे अपेक्षित होते, पण या उलट नाफेडच्या खरेदीचा बाजारावर दबाव आलाय. सध्या हरभऱ्याला 4500 ते 5000 रुपयांचा भाव मिळतो. केंद्र सरकारने FCIला सरकारना खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ आणि गहू विक्री बंद करण्याचे निर्देश दिले. तांदूळ आणि गव्हाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हे पाऊल उचलले. येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करून 2 टप्प्यातील FRPFचा कायदा हा मागे घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट ही शिथिल करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल असेल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. गावालगतच्या जमिनीवर आता घरांचा प्रकल्प किंवा अन्य काही करायचे असल्यास त्यासाठी आता NL बिगर शेती परवाना घेण्याची गरज नाही. संबंधित विभागाला अधिकृषीचे शुल्क भरून त्या जमिनीचा वापर आकृषित म्हणून करता येईल. April 2022 शासन निर्णयानुसार आता त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून चढुया भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. गोदामामध्ये ठेवलेल्या शेतीमालावर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कर्ज योजनेची अधिकृत घोषणा राज्य सहकारी बँकेने केली. आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या या योजनेअंतर्गत 4543 अर्ज आले आहेत, त्याला बँकेने 100 कोटींचे कर्ज. पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मंजुराची टंचाई भासत असल्याची यांत्रिकीकरणाचा अवलंब करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर सर्वाधिक भर राहणार आहे. त्याकरिता आत्मा आणि कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना रोपवाटकीचं प्रशिक्षण देखील देण्यात येईल. देशातील बाजारात काल कापूस भाव स्थिरावले होते. अनेक ठिकाणी सध्या कापसाचा किमान भाव 7000 कमी झाला. कांद्याचे भाव देशातील बाजारात अद्याप दबावातच आहेत. बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झाल्याने दिसते, मात्र दरात त्या तुलनेत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काल सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. काल सोयाबीनच्या वायद्यांनी $14 प्रति बेसिलचा टप्पा पार केला.
तर LICBK यावेळी बुलढाणामध्ये अपडेट येते. LICBK विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील 50,757 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळून दिल्याबद्दल शेतकरी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांकडून कौतुक केले. कृषी विषयाशी निगडीत देश आणि राज्यातील गोदाम व्यवस्था विस्कळीत झाली आणि असंघटित आहे, तरीही मागील 10 वर्षात गोदाम उभारणीत लक्षणीय वाढ झाली. निकृष्ट बियाण्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमांमध्ये कृषी विभागाने वर्धा आणि नांदेड भागात 2.5 कोटींचा मुद्देमाल हा जप्त केला. गोंदिया जिल्ह्यात बियाणे व खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषी अधीक्षकांनी केलं.